विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनल मास्टरवरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नवी विषय मराठीची कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यासाठी वेळ दिला आहे तुम्हाला तीन तास आणि गुण दिलेला आहे ऐंशी हिला तुम्ही सामायिक प्रश्नपत्र सामायिकची प्रश्नपत्रिका बोलता सामायिक परीक्षा बोलता परंतु ही प्रथम सत्र परीक्षा आणि सामायिक परीक्षा एकच असते आणि तुम्हाला आता ही द्यायची आहे तर त्यासाठी प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वरती सेट करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत असतात आणि संपूर्ण क्वेश्चन पेपर्स प्रश्नपत्रिका आम्ही आमच्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे याचं पीडीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुप ग्रुपवरती मिळेल ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता ज्यावरती तुम्हाला हे पी डी एफ मिळेल तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया बाकी मी तुम्हाला व्हिडिओच्या एंटरमध्ये सांगेल व्हिडिओच्या मध्ये सांगेल की तुम्हाला पी डी एफ कशाप्रकारे मिळेल आता बघा प्रथम सत्र परीक्षा दोन हजार एकवीस बावीस ही तुम्ही वाचलं इथे दिलं आहे इयत्ता नवी विषय मराठी कृतीपत्रिका वेळ तीन तास आणि गुण ऐंशी आता इथे काही सूचना दिल्या आहेत त्या सूचना वाचण्याची काही गरज नाही आहे विभाग एक यामध्ये तुम्हाला दिला आहे गद्य आता बघा प्रश्न एक दिल्ल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृतीकारा कोणती लिहा आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक परिच्छेद दिला आहे छोटासा प्रत्येक या मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते इथपर्यंत तरी वेदना सह्य होते इथपर्यंतचा हा तुम्हाला परिचय दिला आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला काही सूचना त्या दिल्या आहेत त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे पहिली सूचना आहे कोणती लिहा पंख को पसरून साता समुद्रा पार झेप घेणारे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचल्यानंतर परिचय वाचल्यानंतर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहिण्या लिहिता येणार तर तुम्ही परिचय वाचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे चौकटीत लिहायचं आहे त्यानंतर दोन मुलाची जगण्याची वाट कमी खडतर व्हावी यासाठी धडपडणारा तर कोण असेल ते तुम्हाला लिहायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही ल हा परिचय वाचल्यानंतर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने याची उत्तरे लिहिता येणार जर मी हा परिचय वाचला तर खूपच मोठी व्हिडिओ होणार तशी ही व्हिडिओ दहा ते बारा मिनटाची होणार दिला आहे तुम्हाला आकृती पूर्ण करा मुलाच्या जन्मानंतर आई त्याला कशी अशी घडवते तर दोन प्रकारे घडवते जसं की तुम्हाला या दोन्ही चौकटीमध्ये या लिहायचं आहे तर कशी घडवते त्यानंतर सोमत आहे माणसाच्या जडणघडणीत घडणीत असलेले ज्ञात नात्याचं महत्त्व सुधारण स्पष्ट करा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो माणसाच्या जडणघडणीत माणूस कधी हारतो कधी जिंकतो तरी यामध्ये आपल्या नात्यासंबंधाचा नात्याचं महत्त्व तुम्हाला लिहायचं नात्यांचं त्यानंतर तुम्हाला आमधे खाली उतरायच्या आधारित सूचनेनुसार कृती करा आकृती पूर्ण करा आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक छोटासा परिचय दिला आहे शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातील अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठे काम केले आहे शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण इथून इथपर्यंत इत तर इथून तर विद्यार्थी मित्रांनो अंधार दूर करण्याचं काम म्हणत आहे निरपेक्ष वृत्तीनं केलं हा परिचय तुम्हाला वाचून त्यावरती क सूचना त्या त्यावरती ते, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे पहिला आहे तुम्हाला आकृती पूर्ण करा शिक्षणाबरोबर अनुताईंनी कष्ट घेतलेले ग कष्ट घेतलेले अन्य क्षेत्र तर तुम्हाला चार क्षेत्र लिहायचे आहे चा, तुम्हाला चार चौकटी दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे जाऊया पुढे दिल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोनमध्ये आकृती पूर्ण करा कोसबाडच्या टेकडीच्या आक आकर्षण असणारे तर दोन आकर्षण तुम्हाला लिहायची आहेत त्यानंतर सोमत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले याबद्दल तुमचे विचार मांडा आता तुम्हाला यावरती सोमत लेखन करायचं आहे ज्यासाठी तुम्हाला तीन गुण आहेत अपटित गद्य आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता तुम्हाला छोटासा परिचय तिथे दिसतोय हा परिच्छेद तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावरती काही कृती करायची आहे सर्व पहिले तुम्हाला दिला आहे ईमध्ये खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एकमध्ये आहे चौकट पूर्ण करा तंत्रज्ञानाचा जन्म झाला या काळातही तंत्रज्ञानाची दोन उदाहरणे लिहा सॉरी विद्यार्थी मित्रांनो तंत्रज्ञानाचा जन्म झाला त्या काळातील तंत्रज्ञानाची दोन उदाहरणे लिहा तर परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला ती दोन उदाहरणे दिसणार त्याची दोन उदाहरणे तुम्हाल तुम्हाला या चौकटींमध्ये लिहायची आहे पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे बोललेलं आहे तुम्हाला सत्य की असत्य लिहा जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चुकीबरोबर असतं तसं सत्य की असत्य लिहायचं आहे एक विज्ञानाला राष्ट्राची सीमा धर्म व भाषा यांची बंधने नसतात तर ते तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यासमोर चौकटीत विधान सत्य की असत्य त्यानंतर वैज्ञानिक विचार जगभर होत नव्हते तर तुम्हाला ते तुम्हाला वाचल्यानंतरच कळेल आणि ते लिहायचं आहे विभाग दोनमध्ये मध्ये पद्य आता प्रश्न दोन दिलेल्या खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक खालील शब्दांसाठी उपमा लिहा विठ्ठल विठ्ठल शब्दासाठी उपमा आणि हृदय यासाठी तुम्हाला उपमा उपमाल यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही कविता वाचून नसते उत्तर लिहिता येणार तर कविता वाचून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर आहे दोन योग्य पर्याय निवडून काव्यपंक्ती पूर्ण करा आता बघा विद्यार्थी मित्रांनो सोह टिंब मारा केला तर त्यामध्ये तुम्हाला योग्य चार पर्याय दिला आहे त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे त्यानंतर दोन धरीला टिंबटिंब चोरं गोकुळचा मथुरेचा वैकुंठेचा पंढरीचा तर विद्यार्थी मित्रांनो पंढरीचा आहे परंतु तुम्ही ती कविता वाचा आणि मग उत्तर लिहा तीन दिल्ला आहे जनी म्हणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेल्या कवयित्रीचा भाव स्पष्ट करा तर तुम्हाला कवितेचा भाव स्पष्ट करायचा आहे कवयित्रीचा भाव स्पष्ट करायचा आहे या ओळीतून झालेला चार प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावना दिसून येतात ते लिहा यावरती म्हणजे सोमत लेखनच असणार तर तुम्हाला दोन गुण आहेत तर तुम्ही मोठं उत्तर लिहा अ एक मध्ये आहे तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा कवितेचे नाव त्यानंतर कृती मी वाचतो प्रस्तुत कवितेचे कवी त्यानंतर कवयित्री जैसा वृक्षने आता या ह्या ज्या दोन कविता दिल्या आहेत याचं तुम्हाला थोडक्यात कवितेचं रसग्रहण काव्य सौंदर्य जे तुम्हाला बोलता तुम्ही ते करायचं आहे तर याचे लेखक लिहा त्या कवितेचे लेखक प्रस्तुत कवितेचा विषय कविता आवडण्याची व आवडण्याची कारणे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोनमध्ये आहे रसग्रहण खालील काव्य पण तिनचे रसग्रहण करा त्यानंतर विभाग तीनकडे जाऊया ज्यामध्ये तुम्हाला स्थूल वाचन दिलेलं आहे प्रश्न तीन दोन कृती सोडवा आहे तुम्हाला व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे मत मांडा दोन तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहा तीन लहान लहान मुलांचे हास्य चित्र काढणे उघड आहे याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा तर अशा प्रकारे इथेच तुमचं स्थूल वाचन समाप्त आहे विभाग चार आहे तुम्हाला भाषा अभ्यास आता यामध्ये तुम्हाला व्याकरण घटकांवर आधारित कृती दिली आहे प्रश्न चार व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा एकमध्ये आहे तुम्हाला अलंकार आता तुम्हाला दिलेला आहे अलंकार ओळखण्यासाठी त्यानंतर रसविचार त्यानंतर आहे वाक्यप्रचार वाक्यप्रचारांचा तुम्हाला माहितीच आहे वाक्यात उपयोग करून त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो तर यासाठी तुम्हाला कानमंत्र देण्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे अर्थ सांगून त्यानंतर आहे डोळ्यातले अश्रू पुसणे त्यानंतर कंठस्नान घालणे त्यानंतर घाम गाळणे त्यानंतर आमध्ये शब्दसंपत्ती भाषिक घटकांवर आधारित कृती एक मध्ये आहे तुम्हाला समानार्थी शब्द रजनी यासाठी समानार्थी शब्द आणि सूर्य यासाठी या समानार्थी शब्द त्यानंतर विरुद्धार्थी शब्द गुण यासाठी विरुद्धार्थी शब्द आणि दिवस यासाठी विरुद्धार्थी शब्द दिवस याचा विरुद्धार्थी शब्द रात्र होणार त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो खालील शब्द समूहासाठी एक शब्द जे केले उपकार जाणणारा आणि दररोज प्रसिद्ध होणारे तर ते तुम्हाला या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे त्यानंतर लेखन नियमांनुसार लेखन अचूक शब्द ओळखा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे दुष्काळ निर्णय उपस्थिती आणि कर्तृत्व याच्यातील तुम्हाला अचूक शब्द ओळखून लिहायचा आहे विरामचिन्ह यामध्ये तुम्हाला विरामचिन्हांसमोर त्यांची नावे लिहा तर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्ह त्यांचं नाव तुम्हाला समोर लिहायचं त्यानंतर पूर्णविराम पूर्णविरामचं नाव तुम्हाला त्याच्यासमोर लिहायचं आहे सहा पारिभाषिक शब्द खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा मॅगझिन मॅगझिन याला तुम्हाला मराठी शब्द लिहायचा आहे त्यानंतर इंडेक्स याला तुम्हाला मराठीत शब्द लिहायचा आहे विभाग पाचमध्ये दिला आहे तुम्हाला उपयोजित लेखन आता तुम्हाला उपयोजित लेखन लिहायचं ले आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला सहा गुण आहेत आणि सहा गुण तुम्हाला इथे जास्तच आहेत प्रश्न पाच अ खालीलकृती सोडा एक पत्रलेखन दिव दिनांक दिले आहे आता तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि त्या प्र ऑर दिलेला आहे त्या दोन्ही तुम्ही कोणतंही पत्र लेखन करा किंवा तुम्ही सारांश लेखन करू शकता सारांश लेखनसाठीही तुम्हाला तिड़ेच मुद्दा दिलेला आहे विभाग एक गद्य ईमधील विभाग एक गद्य ईमधील प्रश्न एक ईमधील पटित अपटीत उतरायचे एक पॉईंट तीन एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा त्यानंतर आ खालीलपैकी कोणतेही दोन कृती सोडवा एक वृत्तांत लेखन तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा झाला त्याचे वृत्तांत लेखन करा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा झाला पंधरा ऑगस्टमध्ये तर त्याचं तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे किंवा दोनमध्ये आहे संवाद लेखन लातूर येथे आनंद नगरी आलेली ही पाहण्यासाठी आनंद या गोविंद या मित्र मित्रांमधील संवाद लिहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका इथे समाप्त होत आहे तुम्हाला काही क्वेश्चन असेल काही डाऊट असेल पुढील व्हिडिओमध्ये कोणती प्रश्नपत्रिका लागत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार जर व्हिडिओला अजूनही लाईक केलेला नसेल तर व्हिडिओला लाईक करून रेड बटन दिसत असेल सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा या पी डी एफसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तसेच तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा कारण त्यांचं एक प्रकारे सराव होऊ आणि लास्टला मी तुम्हाला आहे ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे ना की ही प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेमध्ये हंड्रेड पर्सेंट येणार असं काही नाही फक्त तुम्हाला एक प्रकारे तुमचा हो सराव होवा विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा सराव होवा सरा हेच आमचं उद्देश होतं आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर